शरद पवारांना राजकीयदृष्ट्या संपवण्याची सुपारी अजितदादांनी घेतलेली आहे. आणि अजितदादांचं जर आजचं भाषण पाहिलं किंवा ऐकलं तर नक्की याचीच प्रचिती याच्यामध्ये येते. निवडणूक आयोग असेल, नंतर सुप्रीम कोर्टासमोरची जी दोन्ही गटाची जी सुनावणी असेल त्यामध्ये हा संघर्ष आणखीन तीव्र झालेला असेल. अजित पवारांनी तर रोहित पवारांना देखील सोडलेलं नाही आहे. या पठ्ठ्यानं कुठला संघर्ष पाहिला असा देखील प्रश्न उपस्थित केलेला आहे. सुनील तटकरे यांनी आधीच्या भाषणामध्ये आम्ही साहेबांना भेटायला गेलो होतो, अजित पवारांनी मात्र असं सांगितलेलं आहे की साहेबांनी आम्हाला भेटायला बोलवलेलं होतं. आणि सगळे मंत्री आणि आमदार मंडळी पण नंतर शरद पवारांना भेटली. शरद पवारांची गाडी ट्रॅकवर आहे, गाडी ट्रॅकवर आहे असं आम्हाला का सांगण्यात आलं? भाजपसोबत जायचं नव्हतं तर एक घाव दोन तुकडे का केले नाहीत? राजीनाम्याची नौटंकी कशासाठी केली? आमची फसवणूक केली असं मी म्हणणार नाही, पण आम्हाला गाफील ठेवून तुम्हाला काय मिळालं? तुम्ही हे सगळं कशासाठी केलं आणि कशासाठी करता आहात? असा थेट प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता शरद पवारांना विचारलेला आहे. काका पुतण्यांचं हे जे भांडण आहे, या भांडण्याचा दुसरा अंक आज अजित पवारांनी सगळा कथन केलेला आहे. शपथविधी घेतल्यापासून, म्हणजे त्यांनी तो जो शपथविधी घेतला तो शपथविधी 2 जुलैला घेतला, त्यानंतर काय काय घडलं, म्हणजे 2 जुलैच्या आधी काय घडलं होतं हे त्यांनी पक्षामध्ये फूट पडली होती तेव्हा सांगितलेलं होतं. आणि आज कर्जत या ठिकाणी जो त्यांचं शिबिर झालं, त्या शिबिरामध्ये 2 जुलैनंतरच्या सगळ्या घटनांवरचा प्रकाश किंवा पडदा उठवण्याचं काम आज अजित पवारांनी केलं. आणि हे करताना पवारांच्या विश्वासार्हतेवरती, त्यांच्या धरसोड वृत्तीवरती, इतरांना गाफील ठेवण्याच्या प्रवृत्तीविषयी वार केलेले आहेत. आणि नक्की काय काय घडलं आणि त्यातनं मलाच कसं टार्गेट करण्यात आलं असा सवाल अजित पवारांनी केलेला आहे. त्यांच्या या भाषणावरती अनेक दावे प्रतिदावे होतील, अनेक क्रिया आणि प्रतिक्रिया येत आहेत. यातली विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांची प्रतिक्रिया मात्र अतिशय सूचक होती. आणि ते असं म्हणाले की शरद पवारांना राजकीयदृष्ट्या संपवण्याची सुपारी अजितदादांनी घेतलेली आहेत. आणि अजितदादांचं जर आजचं भाषण पाहिलं किंवा ऐकलं तर नक्की याचीच प्रचिती याच्यामध्ये येते. अजित पवार म्हणतात की मी आता पुन्हा जुना इतिहास उघडणार नाही, पण मात्र जर अजित पवारांना आपली भूमिका भाजपसोबत जाण्याची समाजासमोर जर मांडायची असेल, मतदारांना जर पटवून द्यायची असेल, तर शरद पवारांवर आरोप केल्याशिवाय त्यांच्यापुढे गत्यंतर नाही. आणि राष्ट्रवादीच्या 2 दिवसाच्या शिबिरामध्ये याचा सगळा प्रत्यय आला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असोत किंवा वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील शरद पवार हे भाजपसोबत जाण्यासाठी कशाप्रकारे इच्छुक होते हे अगदी तारखावार सांगितलं, तपशीलवार सांगितलं. अजित पवारांनी तर सुप्रिया सुळे यांना आपण कसे भेटलो, देवगिरीला सुप्रिया सुळेंना आपण बोलावून घेतलं, त्यावेळी पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि पक्षातल्या सगळ्या नेत्यांची भावना ही भाजपसोबत सत्तेवर जाण्याची होती. आणि सुप्रिया सुळे यांनी देखील त्यास होकार देत मी साहेबांची समजूत काढते अशी जबाबदारी घेतलेली होती. तरीही साहेबांनी याबाबत काही होकार कळवला नाही. तरी आमची जी तयारी होती, आमची जी भूमिका होती, ती आम्ही सांगण्यासाठी साहेबांना भेटलो. आणि साहेबांनी असं सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला वाटतं तसं करा आणि मी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतो असं देखील सांगितलं. पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची जी माहिती होती ती घरातल्या फक्त चौघांनाच त्याची कल्पना होती. त्याच्यामध्ये खुद्द शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई पवार. आणि हे सगळं अजितदादांना विश्वासात घेऊन झालेलं होतं. तरीही शरद पवारांनी 2 मे रोजी जी आपली राजीनाम्याची घोषणा केली, त्यानंतर लगेचच जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे या 2 नेत्यांना बोलवून घेतलं. आणि राजीनामा पवारांनी राजीनामा मागे घ्या अशी मागणी तुम्ही करा, त्यासाठी निदर्शनं करा अशा सूचना खुद्द शरद पवारांनीच दिल्या. हे एक मोठं गुपित अजित पवारांनी फोडलं. आणि हे तुम्ही कशासाठी केलं, ही नौटंकी अजित पवारांनी भाषणामध्ये नौटंकी हा थेट शब्द वापरला नाही, मात्र त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांनी नौटंकी हा शब्द वापरला. शरद पवारांनी ही सगळी नौटंकी कशासाठी केली असं अजित पवारांना विचारायचं आहे. आणि हे सगळं घडल्यानंतर अजित पवारांचा शपथविधी झाला, सगळे मंत्री वळसे पाटील असतील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांचा शपथविधी झाला. आणि त्यानंतर पुन्हा शरद पवारांनी या सगळ्या मंत्र्यांना बोलावून घेतलं. या 2 गोष्टीमध्ये फक्त थोडासा फरक असा आहे की सुनील तटकरे
आणि अजित पवार यांच्या भाषणातला मी तुम्हाला फरक सांगतो. सुनील तटकरे यांनी आधीच्या भाषणामध्ये आम्ही साहेबांना भेटायला गेलो होतो, अजित पवार यांनी मात्र असं सांगितलेलं आहे की साहेबांनी आम्हाला भेटायला बोलवलेलं होतं. आणि सगळे मंत्री आणि आमदार मंडळी पण नंतर शरद पवारांना भेटली आणि त्यामध्ये देखील साहेबांनी याबाबत आपण सगळे एकत्र येऊया, आपण पुन्हा बसूया, एकसंघ राहूया अशाच प्रकारच्या सूचना दिल्या. मग हे सगळं भांडण तुम्ही कशासाठी करत आहात असा अजित पवारांना प्रश्न विचारायचा होता. पुण्यातील ज्येष्ठ उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी जी काय बैठक झाली त्याची देखील तारीख अजितदादांनी सांगितली आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ही जी बैठक 12 ऑगस्ट रोजी पुण्यातील कोरेगाव पार्क येथे इथल्या बंगल्यामध्ये झाली आणि त्या ठिकाणीसुद्धा मला बोलवलं. जयंत पाटील त्यावेळी उपस्थित होते आणि तेव्हा देखील पुन्हा आपण एकत्र काम करू असं पवार म्हणतायत. मग निवडणूक आयोगामध्ये तुम्ही कशासाठी जातात आणि मला तुम्ही भेकड टार्गेट असं म्हणून टार्गेट का करतायत असा सवाल सगळा अजित पवारांनी विचारलेला आहे. अजित पवार यांच्या हे जे सगळं भाषण आहे किंवा प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांचं जे सगळं भाषण आहे ते शरद पवार यांच्या विश्वासवर्तीवरतीच प्रश्न उपस्थित करणार आहे. शरद पवार हे विश्वासार्ह नेते नाहीत असा आरोप आतापर्यंत विरोधी पक्षातील नेते करतच होते, मात्र जे त्यांच्यासोबत होते आत्तापर्यंत त्यांनी देखील त्याच पद्धतीचा आरोप सुरू केलेला आहे आणि हे करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही असं देखील दिसून येत आहे. कारण आपली भूमिका भाजपसोबत जाण्याची पटवून द्यायची असेल तर शरद पवार यांना व्हिलन ठरवल्याशिवाय या गटाला दुसरा पर्याय नाही आहे आणि तीच मंडळी हे करत आहेत. प्रफुल्ल पटेलनंतर शरद पवार हे भाजपसोबत जाण्यासाठी 2004 पासूनच तयार होते अशा पद्धतीचा देखील गौप्यस्फोट केलेला आहे. एवढं गौप्यस्फोट करून ते थांबले नाहीत तर माझ्याकडे अनेक किस्से आहेत, माझ्या पुस्तकामध्ये अनेक गौप्यस्फोट तुम्हाला वाचायला मिळतील अशा प्रकारची धमकी देखील त्यांनी दिलेली आहे. आणि 2004 मध्ये जेव्हा वाजपेयी सरकार सत्तेमध्ये होतं, एनडीए गव्हर्नमेंट सत्तेमध्ये होतं आणि तेव्हाच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप हे तीन पक्ष एकत्र महाराष्ट्रामध्ये येणार होते, त्यासाठीची बैठक देखील अडवाणी अटल बिहारी वाजपेयी यांच्या उपस्थित झाली होती आणि प्रमोद महाजन यांच्या घरी ती बैठक झाली होती असा देखील दाखला प्रफुल्ल पटेल यांनी दिलेला आहे. आणि शरद पवार हे त्यासाठी तयार झालेले होते आणि हे तयार असताना प्रमोद महाजन यांना असं वाटलं जर शरद पवार हे भाजपसोबत आले तर दिल्लीतलं आपलं महत्त्व कमी होईल, म्हणून प्रमोद महाजन यांनी बाळासाहेब ठाकरेंना सांगून याबद्दलच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध होतील याची खबरदारी घेतली अशी देखील पुष्टी प्रफुल्ल पटेल यांनी जोडलेली आहे. या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर 2004ची घटना आहे. साहजिकच शरद पवारांना याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते आणि त्यासाठीची प्रेस कॉन्फरन्स पुण्यामध्ये झालेली होती आणि योगायोगाने त्या प्रेस कॉन्फरन्सला मी उपस्थित होतो. शरद पवार यांना जेव्हा प्रश्न विचारला की राष्ट्रवादी काँग्रेस हे एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत तर त्याबद्दल तुमचं मत काय, तर तेव्हा शरद पवारांचं उत्तर होतं की होय, आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत. हे पर्याय खुले आहेत असं म्हणताना शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही राज्यामध्ये काँग्रेससोबत राज्यात सत्तेवरती होती, त्यामुळंच पवार यांच्या या विधानाला स्वाभाविकपणे महत्त्व प्राप्त झालं. आणि जेव्हा शरद पवार म्हणाले की ऑल ऑप्शन्स आर ओपन, त्यानंतर माझ्या शेजारीच एक ज्येष्ठ पत्रकार बसलेले होते आणि त्या पत्रकाराने हा एक प्रश्न उपप्रश्न पवारांना विचारला की 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि आता तुम्ही सर्व पर्याय खुले आहेत असं तुम्ही बोलता आहात, याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा वैचारिक पाया किंवा वैचारिक भूमिका अद्याप निश्चित झालेली नाही का असा तो प्रश्न होता. या प्रश्नावर पवार त्रासले आणि त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनुसार या प्रश्नाला त्यांनी पुणेरी पद्धतीने उत्तर दिलं, म्हणजे थेट तर उत्तर दिलं नाहीच आणि उलट पत्रकारांनाच पत्रकारांचीच एक प्रकारे थोडंसं हिणवण्याचा प्रयत्न त्यांनी या प्रश्नावरती केला होता. त्यांचं उत्तर असं होतं की पुण्यासारख्या शहरातून असा इमॅच्युअर प्रश्न विचारला जाईल असं मला अपेक्षा नव्हती असं उत्तर पवारांनी दिलं. पण प्रत्यक्षामध्ये पवार काय करत होते याचा उलगडा प्रफुल्ल पटेल यांनी केलेला होता. प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्यानंतर किंवा अजित पवारांच्या या सगळ्या भाषणानंतर शरद पवार यांच्या गटाकडनं नक्कीच उत्तर येईल आणि त्यांचं हे उत्तर असं असू शकेल की राजकीय पक्ष आहेत, आम्ही नेहमी चर्चा करतच असतात पण अंतिम निर्णय आम्ही काय भाजपसोबत जाण्याचा
कधीच घेतलेला नव्हता. हे उत्तर पवार गटातर्फे नक्कीच येईल, पण जसं म्हटलं की पवार यांच्या विश्वासार्हतेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची भूमिका मला वाटतात अजित पवार या गटाने घेतलेली आहे. आणि त्यातनंच वडीटीवार म्हणतात त्या पद्धतीनं शरद पवार यांच्या राजकीय जीवनाला ब्रेक लावण्याची सुपारीच अजित पवारांनी घेतलेली आहे. आणि त्या पद्धतीचंच भाषण सगळं अजित पवारांचं होतं. आणि आता जा जुना इतिहास सगळा विसरून मी आता पुन्हा नव्यानं माझा पक्ष उभारण्यासाठी कामाला लागणार आहे असं देखील अजित पवारांनी सांगितलेलं आहे. आणि शरद पवारांनी हे सगळं कशासाठी केलं आणि कोणासाठी केलं तुम्ही मला आशीर्वाद उलट द्यायला पाहिजे होता अशी देखील एक मांडणी अजित पवारांनी केलेली आहे. आता जनता कोणाच्या मांडणीला महत्त्व देणार किंवा कोणाच्या मांडणीला पाठिंबा देणार हे आपल्या आगामी निवडणुकामधनं दिसून येईल. पण शरद पवार यांच्या प्रतिमेला एक प्रकारे त्यांचं प्रतिमा भंजन करण्याचं काम अजित पवार आता करत आहेत हे मात्र या आजच्या सभेतनं किंवा त्यांच्या शिबिरातनं स्पष्टपणे दिसून आलेलं आहे. आणि यापुढच्या काळामध्ये स्वाभाविकच निवडणूक आयोग असेल, सुप्रीम कोर्टासमोरची जी दोन्ही गटाची जी सुनावणी असेल त्यामध्ये हा संघर्ष आणखीन तीव्र झालेला असेल. अजित पवारांनी तर रोहित पवारांना देखील सोडलेलं नाही आहे, या पठ्ठ्यानं कुठला संघर्ष पाहिला असा देखील प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यामुळे हे जे सगळं राजकीय भांडण आहे, राजकीय जो दावा आहे तो आता आणखीन आक्रमक होईल. लोकसभेची निवडणूक आपण बारामतीमधनं लढवणार आहोत हे देखील अजित पवारांनी मोठं सूचक विधान केलेलं आहे. आणि त्यामुळंच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात देखील अजित पवार आपला गटाचा उमेदवार देण्यास मागेपुढे पाहणार नाहीत हे देखील विधान या दृष्टीने महत्त्वाचं आहे. एकूणच या दोन्ही काका आणि पुतण्या या दोघांच्या भांडणातला जो दुसरा अंक आहे एकमेकांचा इतिहास काढण्याचा तो आज या पद्धतीने सगळा रंगलेला आहे. आणि हा भविष्यात आणखीन देखील रंगेल याची चुणूक देखील आजच्या मेळाव्यामध्ये दिसली. तर हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं नक्कीच आम्हाला कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.